शिक्षण प्रसारक मंडळ इजूर अंतर्गत अशोक प्राथमिक विद्यालय शाळेतील सहशिक्षक आहे. मी 2013 पासून शाळेवर नियुक्त असताना माझी नेमणूक 2012 पासून काढून श्री विक्रम लक्ष्मणराव राचुरे संस्थेचे सचिव, लोकशिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव तथा अशोक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी मला मिस शाळेचा संस्थाचालक आहे असे म्हणून मला फसवलेले आहे. लोकशिक्षण प्रसारक मंडळ शाळेअंतर्गत 3 शाळा आहेत. 3 शाळेतील 24 शिक्षक आहेत. त्यांनी वेगवेगळ्या शाळेवर शिक्षकांच्या पगारीतून LIC कॉपरेटिव्ह डिडक्शन लोन याद्वारे शाळा 100% असतानाही शिक्षकाच्या खात्यावर 40%, 60% असे वेतन देत होते आणि बाकीचे वेतन ते परस्पर आपल्या खात्याद्वारे ते उचलून घेत होते. असे एकूण 3 शाळेअंतर्गत 1,27,00,000 रुपयाचा त्यांनी फसवणूक केलेली आहे. यासाठी आम्ही शिक्षणमंत्र्याकडे निवेदन दिलो. शिक्षणमंत्र्याद्वारे श्री रामभाऊ तुरणकर व नांदेड जिल्ह्याचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री परमेश्वर बोनारे साहेब यांच्या अंतर्गत चौकशी झाली आणि या चौकशीमध्ये ते दोषी आढळून आले. तरी त्याबद्दल मी स्वतःहून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असता कुंडलवाडी पोलीस स्टेशनला श्री US भापकर साहेब यांनी तक्रार दाखल करून घ्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेला आहोत.